हे गाइज, वेलकम टू करियर अकॅडमी। आपलं सगळ्यांचं करियर अकॅडमीत स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीचा जो आज SRPFचा पेपर झाला त्यामध्ये जे गणिताचे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचा इथे अभ्यास करणार आहोत। सगळे प्रश्न पेपरामधून घेतले आहे, कोणताच डेमो प्रश्न नाही आहे। सगळे प्रश्न हे पोलीस भरतीच्या पेपरामधून कटिंग केलेले आहे। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन ॲक्टिवेट करून घ्या, कारण येणाऱ्या दिवसामध्ये आपण संपूर्ण पेपरांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला पोलीस भरतीचे जे डेमो पेपर आहे ते सुद्धा दिलं जाणार आहे। तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, टेलिग्रामवर सर्च करा CA वरुड। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। काय म्हटलं आहे की 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती, आणि ते पण चौरस सेंटीमीटरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे। तर अतिशय सोपा प्रश्न आहे। चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं असते? बाजू, चौरसाची बाजू। तर इथे आपल्याला दिली आहे चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे, 12 सेंटीमीटर आहे। आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे साईड स्क्वेअर, बरोबर। म्हणजे बाजू किती आहे, 12। आणि जर चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय करणार लागेल, 12चा स्क्वेअर करावा लागेल। 12चा स्क्वेअर किती होणार, 144। म्हणजे त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे, 144 सेंटीमीटर आहे। चला बघूया नेक्स्ट प्रश्न। बघूया पुढचा प्रश्न। काय म्हटलं आपल्याला, एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदामधील कापेल। रेल्वेचा प्रॉब्लेम आहे। रेल्वेचा प्रॉब्लेम करण्यासाठी आपल्याला एक सूत्र नेहमी माहीत पाहिजे, काय? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, ठीक आहे। आपल्याला अंतर दिलं आहे, वेग दिला आहे आणि वेळ काढायचं आहे। अंतर किती दिलं आहे आपल्याला, 1560 मीटर। 1560 मीटर बरोबर वेग किती दिला आहे, 40 किलोमीटर प्रति तास। आता इथे हे अंतर जे आहे मीटरमध्ये आहे आणि जो वेग दिला आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये दिला आहे, आणि आपल्याला जे वेळ काढायचा आहे तो वेळ सेकंदामध्ये काढायचा आहे। म्हणजे आपल्याला हे 40 किलोमीटर प्रति तासाचे मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल। त्यासाठी आपण याला 518 गुणणार, बरोबर। आता या शून्याने हा शून्य कापून देऊ, 2 × 4 2 × 9 = 18, ओके। आता हे जे इकडे 9 भागेला आहे हे इकडे चालले गेले 156 कडे, तर काय होणार, गुणेला होणार। म्हणजे 156 × 9 / हे 5 × 2 गुणाकार म्हणजे 10, हे इकडे भागीला होणार इकडे आल्यावर, बरोबर। जेव्हा आपण 156 ने 9 गुणवू तर याचं उत्तर येते 1404। 1404 आणि या 1404 आपण जेव्हा 10 भागणार तेव्हा एकाग्रानंतर पॉईंट येणार, इथे 10 म्हणून एकाग्रानंतर पॉईंट येणार। म्हणजे त्या रेल्वेला 1560 मीटरचं अंतर कापण्यासाठी किती सेकंदचा वेळ लागणार आहे, तर तो लागणार आहे 140.4 सेकंदचा, ओके। पाहूया पुढचा प्रश्न। या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं आहे, वर्गमुळामध्ये 36 / 49 (9/49 + (25/49). तर काय करायचं, हे प्रश्न सोडवताना सगळ्यात अगोदर ज्या संख्या आहे त्यांना वर्गमुळाच्या बाहेर काढून घ्यायचं। म्हणजे 36 चे वर्गमूळ किती, 6। म्हणजे पहिल्या ठिकाणी आपण काय ठेवणार, वर्गमुळात 36 ठिकाणी ठेवणार 6। भागेला 49 चे वर्गमूळ किती, 7, बरोबर। त्यानंतर प्लस 9 चे वर्गमूळ किती, 3। आणि 49 चे वर्गमूळ किती, 7। प्लस 25 चे वर्गमूळ, 5/7। आता या सगळ्या संख्यांचा जो छेद आहे 7, 7, 7 सारखा आहे, म्हणून अशा वेळेस या तिन्ही अंशाची काय होणार, डायरेक्टली बेरीज होणार। 6 × 3 = 9, 9 × 5 = 14। 14/ सगळ्यांचा सारखा आहे म्हणून तो एकच वेळ येणार, बरोबर 7। आता या 7 ने या 14 भागलं तर उत्तर किती येते, 2। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे, ऑप्शन नंबर B आहे। बघूया पुढचा प्रश्न। काय म्हटलं या प्रश्नामध्ये, 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता। म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन दिले, आपल्याला ते बघायचं आहे की या ऑप्शनमध्ये कुणाचं उत्तर हे 20,000 येते, बरोबर।
तो पहिल्यांदा आहे 40 × 50, 40 × 50 केलं म्हणजे किती होतं, 4×5 20, 20 आणि 1 त्याच्यावर 2 0, म्हणजे याचं उत्तर किती होते, 20/2 0 म्हणजे किती 1000 झाले ते, 20/2 0 म्हणजे 2000, म्हणजे हे ऑप्शन चुकलं. ओके, दुसरं ऑप्शन जे आहे 400×500, 400×500 म्हणजे 4×5 20 आणि त्याच्यावर किती 0 4 0, 1 2 3 4, म्हणजे हे किती झाले, 200000, हे सुद्धा ऑप्शन चुकलं. त्यानंतर सी ऑप्शन बघू, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, 40×500, 4×5 20 आणि त्याच्यावर किती 0 3 0, 1 2 3, म्हणजे 20000, म्हणजे आपलं ऑप्शन काय इथे, ऑप्शन नंबर सी. समजलं हे, आपल्याला काय म्हटलं होतं, 20000 या संख्येशी जोडणारा पर्याय कोणता, म्हणजे जे 4 ऑप्शन दिले आहे त्याच्यापैकी कोणाचं उत्तर 20000 आहे ते आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे, तर त्यानुसार आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर सी, म्हणजे 40×500. बघूया पुढचा प्रश्न काय म्हटलं आपल्याला. या प्रश्नामध्ये एक सिरीज दिली आहे, संख्या मालिका दिली आहे, ज्यामध्ये एक रिकामी जागा दिली आहे, ती आपल्याला काय करायची इथे फिल करायची आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न, पहिला अंक आहे 1, दुसरा आहे 8, तिसरा आहे 9, त्यानंतर चौथा रिकामा आहे, 5/25 दिला आहे. ठीक आहे, ही सिरीज पाहिल्यावर काय लक्षात येते, पहिला आकडा आहे 1, दुसरा आहे 8, तिसरा आहे 9, हा क्वेश्चन मार्क आपल्याला काढायचा आहे, 25 आणि 216. ही सिरीज पाहून तर मला हे लक्षात येते का, हा 1चा वर्ग आहे, हा 2चा घन आहे, हा 3चा वर्ग आहे, म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग, दुसऱ्याचा घन, तिसऱ्याचा वर्ग आणि इथं काय येणार मग, चौथ्याचा घन. पहा सिरीज, वर्ग घन वर्ग घन, म्हणजे इथं 4चा घन किती येणार, 4×16, 16×64, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 64 आहे. समजून घ्या, एक सिरीज दिलेली आहे आपल्याला. पुढे बघू शकता तुम्ही, इथे घन केला, मग इथे काय केलं, 5चा स्क्वेअर केला, इथे 6चा घन केला. ही सिरीज काढण्यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. इथे दिसल्यावर कळलं की हा 1 म्हणजे 1चा स्क्वेअर आहे, 2 म्हणजे 2चा क्यूब आहे, 9 म्हणजे 3चा स्क्वेअर आहे आणि मग 1 झाला 2 झाला 3 झाला, म्हणजे इथे काय येणार, 4, आणि 4चा घन होणार. का बरं घन होणार, कारण पहिल्याचा वर्ग, दुसऱ्याचा घन, तिसऱ्याचा वर्ग, चौथ्याचा घन, अशाप्रमाणे हे पुढे जात आहे. ठीक आहे, तर या सिरीजचं अवलोकन जर असं केलं तर याचं उत्तर किती येते, 64 येते. बघूया पुढचा प्रश्न काय म्हटलं. या प्रॉब्लेममध्ये एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर आहे हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला इथे 2 सूत्र माहीत असले की हे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो. म्हणजे पहिला तर आपल्याला माहीत असला पाहिजे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आणि दुसरं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. ठीक आहे, तर वर्तुळाचं परिघ काढण्याचं सूत्र काय आहे, 2πr बरोबर, आणि 2πr व्हॅल्यू किती दिली आहे इथे आपल्याला, 176 सेंटीमीटर. ठीक आहे, आता असे व्हॅल्यू ठेवू आपण, 2 × π व्हॅल्यू असते नेहमी 22/7 × r आपण इथे काढणार आहोत, बरोबर 176. ओके, आता भाग देऊ आपण इथे, 11 × 22, 11 × 11, 11 × 66 आणि 2×2 म्हणजे 4, 4×16 म्हणजे 4×16. आता इकडे 7 × 7 आहे, तिकडे येऊन करणार गुणेला, म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू किती भेटली, 4×7 28, म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर आहे, 28 सेंटीमीटर आहे. आता आपण वर्तुळाची त्रिज्या काढून घेतली आहे, बरोबर, आरची व्हॅल्यू काढली आहे आपण 28 सेंटीमीटर. आता आपण या त्रिज्येवरून काय काढू शकतो, वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, πr², तिथे व्हॅल्यू ठेवू आपण, पायची व्हॅल्यू 22/7 ठेवायची नेहमी, गुणेला आरची व्हॅल्यू किती आली आहे, 28 आली आहे आणि स्क्वेअर आहे म्हणून गुणेला 2 वेळा करू आपण, त्याला स्क्वेअर काढून ठेवायचा नाही, गुणेला करायचं, 7 × 7 = 28. ठीक आहे, आता हे 4×22 गुणून घेऊ. ठीक आहे, तर 4×22 म्हणजे किती येतात, 88 येतात, गुणेला 28. आता जेव्हा आपण 88 आणि 28 गुणाकार करणार तेव्हा त्याचं उत्तर येणार 24/64. ठीक आहे, तुम्ही सॉल्व करून बघा, गुणाकार करा, त्याचं उत्तर येणार 24/64, म्हणजे त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे, तर 24/64 सेंटीमीटर एवढे आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न काय म्हटलं इथे आपल्याला. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल, 54 ते 60 या क्रमवार, याच्यामध्ये सम नाही म्हटलं, विषम नाही म्हटलं, म्हणजे पहिली संख्या किती आहे इथे,
54, दुसरी संख्या किती येणार 55, तिसरी 56, 57, 58, 59, ठीक आहे, आणि 60। या सगळ्यांची आपण बेरीज करून घेऊ, 0 आणि 9, 9, 9 आणि 8, 17, 17 आणि 7, 24, 24 आणि 6, 30, 30 आणि 5, 35, 35 आणि 4, 39, म्हणजे 7 गेले 3। आता याला कसं बेरीज करायचं येईल पटकन, 5 एक 5 15 5 24 5 5 25 5 7 35 5 7 35 5 7 36 36 आणि 1 36 36 आणि 3 39, म्हणजे सरासरी काढायची आहे तर एकूण बेरीज किती झाली 6 संख्यांची 399, आणि एकूण संख्या किती आहे ह्या 6 1 2 3 4 5 6 7 सॉरी 7 संख्या आहे। एकूण किती संख्या आहे 7 संख्या, म्हणजे 399 आपण जेव्हा 7 भागवतो तर घेणार 7 5 35, 39 मधून 35 गेले 4 राहिले, आणि ते 9 म्हणजे 49, म्हणजे 7 7 49, म्हणजे 54 ते 60 या क्रमावर संख्यांची सरासरी किती आहे 57 आहे, म्हणजे याचं उत्तर किती आहे ऑप्शन नंबर ए। चला बघूया पुढचा प्रश्न, काय म्हटलेलं आपल्या प्रश्नामध्ये, वडील आणि मुलगा म्हणजे फादर अँड सन, ठीक आहे, फादर अँड सन मिळून एक काम 20 दिवसात करतात, किती दिवसात करतात 20 दिवसात, एफ म्हणजे फादर, एस म्हणजे मुलगा सन, ठीक आहे लक्षात ठेवा, वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात, म्हणजे फादर ते काम एकटे किती दिवसात करतात 30 दिवसात करतात, तर तो मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल, म्हणजे आपल्याला सन हा एकटा ते काम किती दिवसात संपेल ते विचारलेलं आहे। या सिच्युएशनमध्ये काय करायचं, या दोघांचा एलसीएम घ्यायचा, 20 आणि 30 एलसीएम किती होतो, 20 आणि 30 एलसीएम होतो 60, आणि आता या 20 ने 60 भागा किती येतात 20 3 60, आणि या 30 ने 60 भागा 30 2 60, याचा अर्थ काय झाला, जे फादर आहे जे वडील आहे ते एका दिवसात 2 काम करतात, आणि फादर आणि मुलगा मिळून एका दिवसात 3 काम करतात। जर फादर एकटे एका दिवसात 2 काम करत आहे, म्हणजे इथं फादरची व्हॅल्यू किती आहे 2, आणि हे दोघंजण मिळून एका दिवसात काम किती करत आहे 3, म्हणजे फादर जर 2 काम करत आहे तर मुलगा किती काम करत आहे 1, मुलगा एका दिवसात किती काम करतो 1, म्हणजे मुलगाला मुलाला ते 60 काम करण्यासाठी किती दिवस लागणार 60 भागिले 1, म्हणजे 60 दिवस, किती दिवस लागणार 60 दिवस लागणार, मुलगा जेव्हा ते एकटे काम पूर्ण करेल तेव्हा तो किती दिवसात करणार 60 दिवसात करणार, ठीक आहे। अतिशय सोपे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर जुने व्हिडिओ पाहिले असेल तर याच्यापेक्षाही कठीण प्रश्नांची आपण तयारी केलेली आहे, ठीक आहे, अतिशय सोपा पेपर होता, अतिशय तुम्ही इथे मार्क घेऊ शकता। बघूया पुढचा प्रश्न, अजूनही तुम्ही चॅनलला जॉईन केलं नाही आहे तर जॉईन करून घ्या, आणि प्लेलिस्टमधून गणिताच्या प्रश्नांचा अभ्यास करा। बघूया पुढचा प्रश्न, काय म्हटलं आहे ते, आपल्याला एक समीकरण दिलं आहे, m² + 18 / 9 = 3, तर m ची किंमत किती आहे ते आपल्याला काढायचं आहे। तर या प्रश्नाला मनानं सोडत बसायचं नाही, असे प्रश्न दिसले की तो यम आहे ना त्याच्या ठिकाणी जे 4 आपल्याला ऑप्शन दिले आहे त्यांच्या किमती ठेवून बघायच्या। तर आपण सुरुवात करू 4 पासून, ठीक आहे, समजवण्यासाठी। तर यमला जर आपण 4 मानलं तर यमचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर म्हणजे किती 16 + 18 / 9 = 3 येते का हे आपल्याला इथे पाहायचं आहे। 8 आणि 6 = 14, 7 गेला 1, 1 2 3 3 / 9, 9 ने 34 भाग जात नाही, म्हणजे हे उत्तर ऑप्शन चुकीचं आहे, ठीक आहे। याप्रमाणे तुम्हाला इथे प्रत्येक एक ऑप्शन चेक करायचं आहे। आता तुम्ही म्हणा याच्यामध्ये पुष्कळ वेळ जातो, तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून घ्याल तेव्हा तुम्हाला सरळ समजून जाईल की कोणते इथे ऑप्शन लागतो। आता ठेवूया आपण ऑप्शन नंबर 1 म्हणजे 3, म्हणजे यमला आपण काय मानत आहे 3 मानत आहे, मग यमचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर केला तर किती येतात 3चा स्क्वेअर म्हणजे 9 + 18 / 9, तर 18 आणि 9 किती होतात 27 27 / 9 9 3 27, म्हणजे आलं उत्तर बरोबर, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू इथे झालेली आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ए, ठीक आहे। बघूया पुढचा प्रश्न, काय म्हटलं आपल्याला प्रश्नामध्ये की शिरीषने 9,200 रुपयाला एक TV खरेदी केला आणि त्याला 11,500 रुपयाला विकला, तर त्याला शेकडा नफा किती झाला, ठीक आहे, खरेदी विक्रीचा प्रॉब्लेम नाही, शेकडा नफा आपल्याला इथे काढायचा आहे। तर शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला नफा काढावा लागेल, तर त्यांना
घेतला किती हजाराला होता तो टी व्ही 9,200 आणि विकला कितीला 11,500 तर आपल्याला सरळ दिसत आहे त्याला या प्रॉब्लेममध्ये काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे. आता प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला त्याच्या विक्री किमतीमधून खरेदी किंमत मायनस करावं लागेल म्हणजे 11,500 आपल्याला 9,200 मायनस करावं लागेल म्हणजे आपल्याला काय भेटणार नफा भेटणार. हे काय भेटणार इथे आपल्याला नफा भेटणार. शून्यातून शून्य गेले शून्य, शून्यातून शून्य गेले शून्य, पाचातून दोन गेले तीन राहिले आणि 11 मधून 9 गेले 2 राहिले बरोबर. म्हणजे त्याला एकूण कितीचा प्रॉफिट झाला आहे 2300 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आपण काय काढलं इथे नफा काढला म्हणजे शिरीषला एकूण नफा किती झाला नफा झाला त्याला 2300 रुपयाचा. ओके आता नफा काढलेला आहे आपण. आता आपल्याला काय पाहिजे नफ्याचे पर्सेंट पाहिजे. तर नफ्याचे पर्सेंट काढण्यासाठी कसं करायचं नफा किती झाला 2300 आणि हा नफा नेहमी कोणावर होतो खरेदी किमतीवर. त्याची खरेदी किंमत किती होती 9,200 म्हणजे 2300 भागिले 9,200 शेकडा नफा काढण्यासाठी गुणिले 100 ठीक आहे. तर याचं आपण सोल्युशन बघूया. या 2 शून्याने हे 2 शून्य कटले. ओके आता 23 ने 23 एक 23 23 शून्य शून्य 23 शून्य शून्य 23 चौक किती होतात 92 आणि हे 4 भागिले 100 म्हणजे 25 25 चौक 100 म्हणजे त्याला त्या व्यवहारामध्ये एकूण किती पर्सेंट नफा झाला 25% नफा झाला. 25% नफा म्हणजे ऑप्शन नंबर डी ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटलेलं आहे आपल्या प्रश्नामध्ये 500 रुपये मुद्दलाची दसादशे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील. आता इथे आपल्याला सरळ समजलं पाहिजे दाम दुप्पट म्हणजे काय. तर जे गुंतवलेली रक्कम आहे ते दुप्पट होणे म्हणजे दाम दुप्पट होणे होय. म्हणजे 500 रुपयाचे किती 1,000 रुपये पाहिजे त्याला 1,000 रुपये पाहिजे. 500 डबल किती होतात 1,000 होतात म्हणजे दुप्पट. आता 1,000 रुपये व्याज पाहिजे त्याला किती रुपयावर पाहिजे 500 रुपयावर पाहिजे. व्याजाचा दर काय आहे 10 आणि आपल्याला विचारलं काय आहे काळ. काळ म्हणजे टाईम टी भागिला 100 हे काय लिहिलं मी साधारण व्याजाचं सूत्र लिहिलं ठीक आहे. आता या 2 शून्याने हे 2 शून्य काटून देऊ या 0 याला काटून देऊ आणि 5 भाग देऊ याला. पाच एक 5 5 2 10 5 0 0 म्हणजे त्याला 500 रुपयाचे 1,000 रुपये करण्यासाठी दाम दुप्पट करण्यासाठी किती वर्ष लागणार त्याला 20 वर्ष लागणार. म्हणजे त्याचा ऑप्शन नंबर बी हे उत्तर आहे ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटलं आपल्या प्रश्नामध्ये 3 संख्यांचे गुणोत्तर 8s 3s 4 आहे आणि त्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे 195 आहे. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती. सर्वात लहान संख्येचा आपल्याला इथे वर्ग काढायचा आहे. तर काय काढायचं आहे याच्यामध्ये सगळ्या सगळं या तिन्ही संख्यांची बेरीज करा. 8 आणि 4 12 12 आणि 3 15 हे झाले 15x ठीक आहे. 15x = 195 दाखवा ठीक आहे. आता 15 भाग देऊन देऊ आपण. 15 1 15 19 मधून 15 गेले 4 राहिले 15 3 29 आणि 15 3 45 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 13 बरोबर. आता या रेशोमध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे 3 13 × 3 13 × 3 म्हणजे 33 39 तर आपल्याला काय विचारलं आहे सर्वात लहान संख्येचा वर्ग. तर 39चा वर्ग किती होतो 1521 ठीक आहे. समजलं काय केलं आपण तिन्ही संख्यांची काय केली जे रेशोमध्ये दिले त्या सगळ्यांची बेरीज केली त्याला एक्स लावलं आणि ते एक्स लावलेली संख्या आपण 195 बरोबर दाखवली ठीक आहे. तिथून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली एक्स किती आहे 13 आणि आपल्याला विचारली सगळ्यात लहान संख्या म्हणजे लहान संख्या कोणती येते 3 3 × काय केलं आपण 13 13 झाले 33 39 आणि त्या लहान संख्येच्या वर्गाच्या वर्ग विचारलेला होता आपल्याला म्हणजे 39चा वर्ग किती 1521. बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटलं या प्रश्नामध्ये 5 2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा. म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. तर सगळ्यात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे यामध्ये 9 त्यापेक्षा लहान 5 त्यापेक्षा लहान 2 ही झाली सर्वात मोठी ठीक आहे. आणि सर्वात लहान संख्या तयार करायची आहे तर सगळ्यात लहान आकडा 2
त्याच्यापेक्षा मोठा 5, त्याच्यापेक्षा मोठा 9. आणि यांची फरक विचारला, फरक म्हणजे वजाबाकी. 12 9 गेले, 3 राहिले. आणि इथे बघा, इथे एकक स्थानचा अंक 3 आहे आणि यामध्ये इथे 6 आहे, इथे 6, इथे 2 आहे. फक्त ऑप्शन नंबर डीमध्ये दिलेलं आहे 3, म्हणून आपण याचं पूर्ण वजाबाकी करणार नाही. तर सरळ काय म्हणणार, या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन नंबर डी आहे. थोडंसं स्मार्ट वर्क केलं तर आपल्याला जो एक्झाम हॉलमध्ये वेळ वाचवून आपण जो पुढच्या प्रश्नाला देऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला अति फायदा होऊ शकतो. म्हणून कधीकधी पूर्ण सोडवण्याची गरज नसते, ऑप्शन बघूनसुद्धा आपण ॲन्सर करू शकतो इथे, ठीक आहे. तर हे याचं उत्तर, म्हणजे याची वजाबाकी केली असते तर उत्तर किती आलं असतं, 693. तुम्ही करून बघा येते की नाही येत, आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटलं या प्रश्नामध्ये, एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपये असून तो 18,500 रुपयाला विकला तर शेकडा किती सूट दिली, शेकडा किती सूट दिली. तर बघा, दूरचित्रवाणी संचाची किंमत किती हजार रुपये, 20,000 रुपये आहे, बरोबर. आणि तो विकला कितीला, 18,500 विकला. म्हणजे किती रुपयाची सूट दिली, जेव्हा आपण त्याच्या मूळ किमतीमधून विक्री किंमत काढू तेव्हा आपल्याला काय भेटणार, त्याची किती सूट दिली ती रक्कम भेटणार. 0 गेलं, 0 गेलं 0 राहिलं, 10 5 गेले 5 राहिले, 9 8 गेला 1 राहिला. म्हणजे किती हजार रुपयाची सूट दिली, 15,000 रुपयाची सूट दिली, ठीक आहे. आणि ही सूट कोणावर दिली, त्याच्या मूळ किमतीवर. मूळ किंमत किती आहे, 20,000, ठीक आहे. आणि शेकडा सूट काढायचे म्हणून गुणिला 100, ठीक आहे. या 2 0 हे 2 0 कटले, या 2 0 हे 2 0 कटले. आणि 15/2 म्हणजे किती टक्के, 7.5. 7.5 दुप्पट काय होतात, 15. म्हणजे याचा ऑप्शन काय, ऑप्शन नंबर डी, ठीक आहे. आपल्याला शेकडा सूट विचारली आहे. शेकडा सूट काढण्यासाठी आपण त्याची जी मूळ किंमत होती संचाची, त्या किमतीमधून विक्री किंमत मायनस केली तर आपल्याला सूटची किंमत भेटली. ते सूटची किमतीचा शेकडा काढण्यासाठी आपण त्याला 2,000 भागलं आणि गुणिला 100 केलं, तर किती पर्सेंट आलं, 7.5% आलं. चला बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटलं, या प्रश्नामध्ये आपल्याला 10.8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितके वर्ष लागतील तितक्या वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल. तर इथे सरळ व्याजसूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला पहिल्या लाईनीमध्ये काय काय दिलं आहे ते लिहून घेऊ आपण. व्याजाचा दर दिला आहे 8%, व्याजाचा दर दिला आहे 8%, आणि गुंतवलेली रक्कम दिली आहे 5,000 रुपये, म्हणजे मुद्दल दिली आहे 5,000 रुपये, आणि त्यावर भेटणारा व्याज दिला आहे 1,600 रुपये, ठीक आहे. 5,000 रुपये त्याने 8% दराने किती वर्षासाठी गुंतवले हे ते आपल्याला काढायचं आहे, की जेणेकरून त्याला 1,600 रुपये सरळ व्याज भेटलं, ठीक आहे. पहिल्यांदा आपण याला याच्यावरून किती वर्षासाठी गुंतवणूक केली ते काढूया. या 2 0 हे 2 0 कटले, या 0 हे 0 कटलं. 8 5 40, 40 जेव्हा आपण 160 भागू तेव्हा काय ना, 0 0 कटलं, 4 4 16, म्हणजे त्याची जी गुंतवणूक होती ती किती वर्षासाठी, 4 वर्षासाठी होती, ठीक आहे. इथून काय काढलं, आपण पहिल्या लाईनीमधून त्याने गुंतवणूक किती वर्षासाठी केली होती, 4 वर्षासाठी केलेली होती. आता दुसऱ्या लाईनीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे त्यांना, तितक्याच वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल हे आपल्याला काढायचं आहे. तितक्याच वर्षात म्हणजे किती वर्षात, 4 वर्षात. किती हजार गुंतवले आहे त्यांना दुसऱ्या लाईनीमध्ये, 3,000 रुपये गुंतवले आहे. काय व्याजाचा दर, 10%, आणि किती वर्षासाठी गुंतवणार, 4 वर्षासाठी गुंतवणार. व्याज किती येणार हे काढायचं आहे आपल्याला, भागीला 100, 2 0 2 0. आता 4 3 12, ठीक आहे. हा 1 0 आणि हा 1 0, म्हणजे 2 0. म्हणजे जेव्हा तो 3,000 रुपये 10% दराने 4 वर्षासाठी गुंतवेल तेव्हा त्याला किती व्याज भेटणार, 1,200 रुपये व्याज भेटणार, म्हणजे ऑप्शन नंबर सी. बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटल्या, 73 प्रश्नामध्ये एका वस्तूला 2,323 रुपयात विकल्यास 8% तोटा होतो तर ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल. याला आपण अतिशय शॉर्टकटमध्ये करू शकतो. 8% तोट्याने विकणे म्हणजे किती पर्सेंटला विकणे, 92% विकणे. जेव्हा तो 92% विकतो तर किती रुपयाला विकतो, 2,323 रुपयाला विकतो. तर तीच वस्तू त्याला 8% नफ्याने विकायची, 8% नफा म्हणजे 108. तर तो किती रुपयाला विकावी लागणार ह्याचं आपल्याला इथे काढायचं आहे, म्हणजे प्रश्नमार्क, ठीक आहे. आता इथे आपण 23 भाग देऊ. बघा 23 भाग देऊ आपण याला, 23 6 92,
ठीक आहे, 23 1 23 23 0 0 23 1 23। आता आपण 4 ने भाग द्यायला, 4 7 4 2 8 आणि 4 7 28। जेव्हा आपण 27 ने 101 गुणणार तेव्हा उत्तर येणार आपलं 27 2727। म्हणजे त्याला ती वस्तू 8% नफ्याने विकण्यासाठी किती रुपयाला विकावी लागेल, 2727 रुपयाला विकावी लागेल, तेव्हा त्याला काय होणार, 8%चा नफा होणार। ठीक आहे, हे अतिशय प्रॅक्टिस केलेले प्रश्न आहे। आपण आपल्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदर खूप चांगल्या प्रकारे अशा प्रश्नाला शिकलेलो आहे। प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा नक्की तुम्ही आणि प्रॅक्टिस करा। बघूया पुढचा प्रश्न। 84 नंबरच्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, 0.06 × m = 36। तर यम बरोबर किती हे आपल्याला इथे काढायचं आहे। तर बघा इथे त्याला कसं सॉल्व्ह करायचं, हे जे 36 आहे या 36 ही संख्या उचलून घेऊन जायची, हे इकडे गुणेला आहे तिकडे गेल्यावर काय होणार, भागीला, म्हणजे 0.06। ठीक आहे, हे पण आपण आता हटवून देऊ, आपण याला इकडे या साईडने नेलेलं आहे। ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करताना काय करायचं, सगळ्यात पहिले हे जे जे पॉईंट आहे या पॉईंटला शून्यामध्ये कन्वर्ट करायचं। पॉईंटला शून्यामध्ये कन्वर्ट करणं म्हणजे काय, 36, किती घरांतर पॉईंट आहे, 2 घरा, याच्यावर 2 शून्य ठेवून द्यायचे, भागीला 6। आता 6 भागू आपण याला, 6 6 36 6 0 0 6 0 0, ज्याचं उत्तर किती आहे, 600, म्हणजे ऑप्शन नंबर डी। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न। 86 नंबरचा प्रश्न बघूया, जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14 आणि 56 आहे तर त्याने 4th डावामध्ये किती धावा कराव्यात, म्हणजे 4 डावांची सरासरी धावसंख्या 47.5 होईल। अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। कसं करायचं, तर 3 डावातील त्याची जी धावाची संख्या याची बेरीज करून घ्यायची सगळ्यात सुरुवातीला, तर किती होते ते, 56 आणि 4 60 60 आणि 10 70, 70 आणि 100 170 आणि 2 172, म्हणजे 3 डावामध्ये त्याचे एकूण रन किती झाले, 172। आणि समजा त्याने 4th डावामध्ये एक्स रन काढले असेल, किती रन काढले असेल, एक्स रन काढले असेल, तर जेव्हा हे 3 डावाची संख्या याच्यामध्ये प्लस 4th डाव करू आपण, तर यांच्या बेरजेला जर आपण 4 भागलं तर आपल्याला जी सरासरी भिडणार ती किती येणार आहे, 47.5 येणार, हे त्यांना दिलेलं आहे। आता 4 हे इकडे भागेल आहे, याला इकडे घेऊन जातो काय होणार, गुणेला, म्हणजे काय झालं, 172 + x = 4 ने आपण याला गुणत आहे, 4 5 20, 8 2 4 7 28 29 30, 8 3 4 4 16 16 आणि 3 19, म्हणजे आणि हे एका घरांतर पॉईंट, म्हणजे त्याचं उत्तर किती आलं, 190। आता आपण एक्सची व्हॅल्यू इथून काढू शकतो, कशी काढू शकतो, एक्स बरोबर हे 190 आहे याच्यातून 172 मायनस करून टाकू, 190 - 172, 10 2 2 8 8 7 1 आणि एक्स काय आहे त्याची, 4th डावाची धावसंख्या, म्हणजे हेच आपल्याला विचारलं होतं, तर 4th डावामध्ये त्याला किती रन काढावं लागणार, त्याला किती रन काढावं लागणार, 18 रन काढावं लागणार, तेव्हा त्याची सरासरी किती होणार, 47.5 होणार, म्हणजे याचा ॲन्सर काय, ॲन्सर ए, ऑप्शन नंबर ए। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न। काय म्हटलं या प्रश्नामध्ये, सचिनने एक दिवशी क्रिकेटमध्ये 8 सामन्यात काही धावा केल्या, 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या, तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 कमी झाली, तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती। समजा त्याने 8 सामन्यामध्ये एक्स धावा केल्या असेल, किती, एक्स धावा, म्हणून त्याची 8 सामन्याची एकूण रन संख्या किती झाली, 8x। ठीक आहे, आणि 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या +62, आता हे एकूण किती सामने झाले, हे 8 सामने आणि ह्या 1, म्हणजे एकूण सामने झाले 9, म्हणजे ÷ 9। जेव्हा त्याने 9व्या सामन्यामध्ये 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 कमी झाली, तेव्हा त्याची जी धावांची सरासरी आहे ही 2 कमी झाली आहे, तर सुरुवातीला त्याची धावांची सरासरी किती होती, एक्स होती, आता एक्समधून किती कमी झाली, 2 रनने कमी झाली, म्हणजे नवीन सरासरी किती झाली, x - 2 झाली। ठीक आहे, आता याला कसं सॉल्व्ह करायचं, हे इकडे भागेला इकडे घेऊन जातो काय होणार, गुणेला होणार, म्हणजे 8x + 62 = 9 × x, म्हणजे 9x - 9 2 18। ठीक आहे, पुढे बघूया। आता हे जे 18 इकडे आहे इकडे घेऊन याला,
हे मायनस आहे तिकडे, यावर प्लस होणार म्हणजे 62 + 18 बरोबर हे 9x मधून हे 8x मायनस होणार म्हणजे 9x मधून 8x गेले करायला x 60 70 70 आणि 80 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 80। ठीक आहे, म्हणजे त्याची सुरुवातीला जी धावांची सरासरी होती ही 80 होती, परंतु त्याने आपल्याला काय म्हटलं आहे तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती आपल्याला 9व्या सामन्यानंतर विचारली आहे। ही 8 सामन्याची एक्स कोणाची होती 8 सामन्याची होती, तर याच्यापेक्षा 2 कमी राहणार म्हणजे 80 - 2 म्हणजे किती 78, म्हणजे त्याची 9व्या सामन्यानंतर सरासरी धावसंख्या किती होती 78 म्हणजे ऑप्शन नंबर सी। ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न। हा टाईप जो आहे ना अतिशय सोपा प्रश्नाचा आहे, याच्यामध्ये काय म्हटलं आहे दोन विषयाच्या एका परीक्षेत 30 विद्यार्थी गणितात नापास झाले, गणितात किती 30% विद्यार्थी नापास झाले 30% नापास झाले। ठीक आहे, त्यानंतर 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 20% इंग्रजीत नापास झाले। ठीक आहे, हे पण आहे नापास। ठीक आहे, हे कोणते होते, हे मॅपवाले होते, हे इंग्लिशवाले होते। आणि पुढे काय म्हटलं आहे जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, दोन्ही विषयात एकूण नापास किती झाले 50%, आणि तो काय म्हणत आहे दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, याच्यातून करायचं नेहमी 10 - हे किती आले 40%, हे 40% काय आहे नापास, दोन्ही विषयात नापास किती पर्सेंट आहे 40% आहे। तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले, शेकडा कळायचं आहे। ठीक आहे, एकूण नापास किती आहे 40%, मग 5 किती झाले 100 - 40 म्हणजे 60%, म्हणजे 5% किती आहे 60% म्हणजे ऑप्शन नंबर बी। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न। काय म्हटलं आहे, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 cm आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती। इथे आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे, तर आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे 2 × लेंथ + ब्रिथ लांबी प्लस रुंदी गुणिला 2 म्हणजे काय होते परिमिती, तर ही किती दिली आहे 1020 cm। आणि आता आपल्याला काय म्हटलं आहे आयताची लांबी, आयताची लांबी म्हणजे लेंथ ही रुंदीच्या दुप्पट असून, ही रुंदीच्या दुप्पट असून म्हणजे 2b। ठीक आहे, याच्यावरून आपण L/B इज इक्वल टू काय म्हणू शकतो 2 as 1 म्हणजे लांबी किती आहे 2 आणि रुंदी किती आहे 1। ठीक आहे, म्हणजे एलच्या ठिकाणी ठेवणार आपण 2x 2 × 2x प्लस बीच्या ठिकाणी ठेवणार आपण 1x। ठीक आहे, इज इक्वल टू 1020। आता 2 × 1 = 3x 3x × 2 म्हणजे 6x ची व्हॅल्यू किती आहे 1020, म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटणार आपल्याला 6 भागून द्यावं कोणाला 6 × 6 sin 42 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली इथे 170, एक्सची व्हॅल्यू आली 170। आपल्याला विचारलं काय ते आयताचे क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे सगळ्यांना माहीत आहे, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे आयताचे क्षेत्रफळ। तर आयताची लांबी किती आहे 2x आणि रुंदी किती आहे x, म्हणजे हे काय झालं टू एक्स आणि एक्स म्हणजे हे झालं 2x² 2x² म्हणजे काय 2 × x ची व्हॅल्यू किती काढली आपण 170 × 170 17 चा स्क्वेअर किती होतो 289 17 चा स्क्वेअर किती होतो 289 म्हणजे 2 × 289 आणि त्याच्यावर किती वेळा शून्य ठेवावं लागेल आपल्याला 2 वेळा 0 289 00। आता आपण जेव्हा याला गुण होऊ तेव्हा उत्तर येणार 2 × 0 = 0 2 × 0 = 0 2 9 = 18 8 × 16 = 17 1 × 2 = 4 = 5 म्हणजे त्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे 57800 cm 57800 कोणतं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजे याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ए। बघूया पुढचा प्रश्न, याचं उत्तर आलं आहे 57800 म्हणजे ऑप्शन नंबर ए। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न। काय म्हटलेलं आपल्याला प्रश्नामध्ये रामरावांनी एक गाय एक म्हैस एक बैल एकूण
85,000 खरेदी केले. गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण. गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण दिले आहे 4:8:5. तर बैलाची किंमत किती, तर बैलाची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. तर याचा यासारखा प्रॉब्लेम पण याच्या अगोदरही केलं आहे. सगळ्यांना लावून द्यायचं एक्स, याला एक्स लावायचं, याला एक्स लावायचं, याला एक्स लावायचं आणि या तिघांची काय एकूण किंमत दिली आहे म्हणजे या तिघांची करायची बेरीज 8 × 4 = 12 × 12 = 17 म्हणजे 17 एक्सची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 85,000. ठीक आहे, 17 ने भागून देऊ, 17×5 = 85 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 5,000. एक्सची व्हॅल्यू आली 5,000 आणि आपल्याला विचारली कोणाची किंमत आहे, बैलाची किंमत. तर बैल किती आहे 5x. 5x म्हणजे 5,000 × 5. 5,000 × 5 म्हणजे 5×5 = 25 म्हणजे बैल किती हजाराचा झाला, 25,000 झाला म्हणजे ऑप्शन नंबर डी. कळलं हे काय केलं आपण. इथे त्याने आपल्याला गाय म्हैस आणि बैलाचं किमतीचा रेशो दिला होता, त्याला आपण एक्स लावला आणि तिघांची बेरीज केली, ती आली 17 × 17 म्हणजे किती झाले 85,000. त्याच्यावर आपण एक्सची किंमत काढली 5,000 आणि मग आपल्याला विचारली ती बैलाची किंमत. तर बैलाची किंमत किती आहे 5x. 5x म्हणजे मग 5×1 ची किंमत 5,000 म्हणजे 25,000. पाहूया पुढचा प्रश्न. 5 आंबे 125 मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील. सरळ आहे, रेशो आणि प्रोपोर्शनचा प्रॉब्लेम आहे. 5 आंबे कितीला भेटत आहे 125 तर 9 आंबे कितीला, 9 आंबे कितीला म्हणजे एक्स. ठीक आहे, 5 ने भागून दिला, 5×10 5×5 = 25 आणि आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर हा होणार तिरकस गुणाकार, हा चालणार इकडे म्हणजे काय होणार, एक्स बरोबर 25×9 म्हणजे 25×9 = 225 म्हणजे 9 आंबे कितीला भेटणार, 225 भेटणार. ठीक आहे, चला पाहूया पुढचा प्रश्न. काय म्हटलं आहे आपल्या प्रश्नामध्ये, अपूर्णांकाची बेरीज दिली आहे प्लस x = 3 दाखवलं आहे. तर एक्सच्या ठिकाणी काय, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय, हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा याला शॉर्टकटमध्ये या तिघांची छेद कसे आहे, सारखे आहे. तिघांचे छेद सारखे आहे म्हणजे यांच्या अंशांची होणार बेरीज. तर करून घेऊ आपण, 20 × 20 = 40 म्हणजे 60. ठीक आहे, 20 × 20 = 20 म्हणजे 60 / 23 प्लस x = 3. ठीक आहे, आता हे काय करू आपण, एक्सला इथेच ठेवू आणि 3 हे इकडे प्लस आहे संख्या, तिकडे घेऊन जातो मायनस होणार 60/23. 23 किती होतात, 3×9 × 3×2 = 6 मायनस 60/23 किती होतात, हे 69 × 60 गेले 9 राहिले, 9/23 म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. बघूया आजचा हा शेवटचा प्रश्न आहे या पेपरमध्ये विचारलेला. आतापर्यंतही तुम्ही चॅनलला जॉईन केलं नाही आहे तर जॉईन होऊन जा, बेल आयकॉनला ॲक्टिवेट करून घ्या आणि टेलिग्रामची जी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरून टेलिग्रामलासुद्धा जॉईन होऊन घ्या. तुम्हाला डेमो पेपर लवकरच देत आहे. पाहूया हा प्रश्न काय म्हणतो. एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केले नाही. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा टक्क्यामध्ये निवडणुकीचं दिलं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं की एकूण मतदान करणारे किती पर्सेंट लोक होते, 100% लोक होते. यापैकी 8% मतदान केलं नाही, यापैकी 8% लोकांनी मतदान केले नाही म्हणजे किती टक्के लोकांनी केलं, 92% लोकांनी मतदान केलं आहे. ठीक आहे, या निवडणुकीत फक्त 2 उमेदवार होते म्हणजे या 92% मतामधून किती पर्सेंट लोकांनाच मत भेटले, फक्त 2 होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. या 92 पैकी एका व्यक्तीला 48% जर मतदान झालं आहे तर दुसऱ्या व्यक्तीला किती झालं असेल. तर 92 मधून 48 काढून घ्यायचे, 12 × 8 = 4 राहिले म्हणजे जो जिंकला त्याला 48% मत भेटले आणि जो हारला त्याला 44% मत भेटले. या दोन्ही पर्सेंटची मध्ये फरक कितीचा आहे, 4%चा. म्हणजे जो जिंकणारा व्यक्ती आहे तो किती पर्सेंट जास्त मताने जिंकला, 4% जास्त मताने जिंकला. तेच इथे आपल्याला दाखवलं आहे म्हणजे काय म्हटलं आहे, इथे 4%ची किंमत किती दिली आहे, 1100 मतं. 4% = 1100. तर काय म्हटलं आहे, तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते, निवडणुकीत एकूण मतदार किती होते, 100%. आपल्याला हे नाही विचारलं आहे किती पर्सेंट लोकांनी मतदान केलं, आपल्याला हे विचारलं आहे की एकूण पर्सेंट किती होते.
डिवाइड बाय 100, परसेंट ने परसेंट कटल, 4/100 म्हणजे 25, 25 चौक 100, आता हे 25 इकडे चालले जाणार, गुणेला होऊन जाणार, म्हणजे जेव्हा आपण 1100 25 ने गुणू तेव्हा उत्तर किती येणार आपलं, 27,500। म्हणजे त्या निवडणुकीमध्ये एकूण मतदार किती होते, 27,500, म्हणजे ऑप्शन नंबर डी। आय होप तुम्हाला हे सगळे जे गणिताचे प्रश्न आहे चांगल्या प्रकारे समजले असेल। लवकरच तुम्हाला मी जे पोलीस भरतीचे डेमो पेपर्स आहे माझ्याकडे अवेलेबल, ते तुम्हाला मी क्वेश्चन MCQ स्वरूपामध्ये पुरवणार आहे, त्यामध्ये सगळेच विषयाला कवर करण्याचा प्रयत्न करेल। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ॲक्टिवेट करून घ्या आणि टेलिग्रामला जॉईन होऊन जा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार व्यक्त करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस।